विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण गणित भाग एक मध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा जो एक पार्ट आहे 5.4 तो आपण घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये संभाव्यतामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न ह्या भागावर विचारली जातात। दोन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा। दोन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा। खालील घटनांची संभाव्यता काढा। जर दोन नाणी फेकली तर आपल्याला नमुना अवकाश आपण एस या अक्षराने दर्शवितो, त्या घटना आपण लिहिणार आहोत। बघा, त्या घटना आहेत एक कमी कमी एक छापा मिळणे आणि दुसरी घटना आहे एकही छापा न मिळणे। एकही छापा न मिळणे। दोन नाणी जर एकदम फेकली तर आपण नमुना अवकाश येस असा लिहितो। छापा आणि छापा एच 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 टी टी एच आणि टी टी दोन छापा पडतील, एक छापा आणि एक काटा पडेल, एक काटा आणि एक छापा पडेल किंवा काटा काटा पडेल असा हा नमुना अवकाश आहे। आणि आता याच्यामध्ये नमुना अवकाशामध्ये एक दोन तीन आणि चार घटक आहेत म्हणून आपण नंबर ऑफ येस बरोबर लिहितो चार। आता आपल्याला कमीत कमी एक छापा मिळणे, घटना ये आहे, घटना ये कमीत कमी एक छापा मिळणे, कमीत कमी एक छापा मिळणे। आता कमीत कमी एक छापा मिळणे, आता याच्यामध्ये कमीत कमी एक म्हणजे दोन असले तरी चालतात, त्याच्यामध्ये एक तरी छापा पाहिजे। हा बघा, हा एक येईल, हा एक येईल, एच 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 टी टी एच आणि म्हणून ये बरोबर एच 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 टी टी एच आणि नंबर ऑफ ये बरोबर एक दोन आणि तीन, नंबर ऑफ ए बरोबर तीन। आता ह्याची आपल्याला संभाव्यता काढायची आहे। संभाव्यतेसाठी आपण अक्षर वापरतो पी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस, नंबर ऑफ ए तीन, नंबर ऑफ एस चार।
म्हणजे ही संभाव्यता आली 3/4, कमीत कमी एक छापा मिळण्याची संभाव्यता आहे 3/4. आता आपल्या दुसरी घटना आहे एकही छापा न मिळणे. एकही छापा न, बी घटना आहे एकही छापा न मिळणे. आता एक ही छापा न मिळणे त्याच्यामध्ये एक ही छापा नको असं एकच आहे बघा. ह्याच्यात छापा आहे, ह्याच्यात छापा आहे, ह्याच्यात छापा आहे, ह्याच्यात आहे टी आणि टी म्हणजे टेल अँड टेल, ह्याच्यामध्ये एक ही छापा नाही. म्हणून बी बरोबर आपल्याला लिहायचं आहे टी आणि टी. आणि म्हणून नंबर ऑफ बी बरोबर एक. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर 1/4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 1/4 म्हणजे एक ही छपा न मिळण्याची संभाव्यता आहे 1/4. हे परीक्षेमध्ये 3 गुणांसाठी विचारलेलं गणित आहे. 1 गुण तुम्हाला इथे दिला जाईल, 1 गुण ह्याच्यासाठी दिला जाईल आणि 1 गुण ह्याच्यासाठी दिला जाईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे गणित महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं गणित आहे 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. आणि आपल्याला 3 घटना दिलेल्या आहेत. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे आणि पहिल्या फाश्यावरील अंक दुसऱ्या फाश्यावरील अंकापेक्षा मोठा असणे. आता आपल्याला 2 फासे एकाच वेळी टाकलेले आहेत. बघा हे गणित काय आहे. 2 फासे एकाच वेळी टाकले असता, 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना आहे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. तेहतीस
असणे. पहिल्या पाशावरील अंक दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. पहिल्या पाशावरील अंक दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. दोन फासे जर एकाच वेळी टाकले तर तुम्हाला माहिती आहे नमुना अवकाश आपण असा लिहितो एस बरोबर एक 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 दोन एक तीन एक चार एक पाच आणि एक सहा. दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा. तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा. चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच चार सहा. पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा. सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच सहा सहा. आणि मग हा नमुना अवकाश लिहिल्यानंतर नंबर ऑफ पीएस लिहायचं आपल्याला. नंबर ऑफ पीएस बरोबर बघा अशा ओळी सहा आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा 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 ही संख्या होईल 36. नमुना अवकाशांची संख्या ही 36 आहे. आता आपल्याला हा नमुना अवकाश लिहिल्यानंतर आपल्याला या तीन घटनांचा विचार करायचा आहे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. घटना ये आहे अंकांची बेरीज कमीत कमी दहा. आता कमीत कमी 10 म्हटल्यानंतर 10 पेक्षा जास्त चालू शकतात, 10 पेक्षा कमी चालणार नाहीत. आता कमीत कमी 10 म्हटल्यानंतर याच्यामध्ये जास्तीत जास्त बेरीज 12 आहे, म्हणजे आपल्याला 10 घ्यायचं आहे, 11 घ्यायचं आहे आणि 12 घ्यायचं आहे. दोन संख्यांची बेरीज 10 11 आणि 12 कुठे होते बघायचं. ही 10 इथे होते ह्या लाईनमध्ये, याच्या अगोदर कुठेही होत नाही. इथे 3 आणि 6 9 होते, इथे 4 आणि 5 9 होते, म्हणजे इथे 4 आणि 6 यांची बेरीज 10 होते. इथे 5 आणि 5 10 होते, इथे 5 आणि 6 11 होते, इथे 6 आणि 4 10 होते, इथे 6 आणि 5 11 होते, इथे 6 आणि 6 12 होते.
म्हणजे फक्त एवढे घटक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे की ज्या भाषावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे, त्याच्यामध्ये हे 6 घटक येतात. आणि म्हणून आपण ये घटना बरोबर लिहायचं आहे 4 6 5 5 6 6 4 6 5 आणि 6 6. म्हणजे हे घटक झाले एकूण 6, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर येईल 6. आता हे 6 घटक मिळाल्यानंतर आपल्याला याची संभाव्यता काढायची आहे. ही संभाव्यता काढण्यासाठी प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ ए आहेत 6, नंबर ऑफ एस आहे 36, 6 1 6 6 6 36 म्हणजे याची संभाव्यता आली 1/6. त्याच्यानंतर अंकांची बेरीज 33 असणे बी घटना आहे. अंकांची बेरीज 33 असणे. आता अंकांची बेरीज 33 इथे कुठेही बघा, याच्यामध्ये जास्ती जास्त बेरीज आहे 12, याच्यामध्ये कुठेही अंकांची बेरीज 33 येणार नाही. आणि म्हणून हा बी जो संच आहे तो रिक्त संच येईल, त्याला फाय असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये एकही घटक येणार नाही आणि म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 0 येईल. संभाव्यता काढताना प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस 0/36 बरोबर 0. आणि म्हणून याची संभाव्यता 33 बेरीज येण्याची संभाव्यता ही 0 असेल. त्याच्यानंतर तिसरी अट आहे, पहिल्या भाषावरील अंक दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा. पहिल्या भाषावरील अंक दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा. आता आपल्याला याच्यामध्ये पहिला अंक मोठा आणि दुसरा लहान असे घटक बघायचे. आता पहिला अंक मोठा आणि दुसरा लहान कुठे कुठे आहे बघा. पहिला अंक मोठा याच्यामध्ये कुठे बघा, इथे पहिला अंक मोठा हा एक येईल, हा येईल, हा येईल. पहिला मोठा दुसरा लहान, पहिला मोठा दुसरा लहान, 4 3 पहिले अंक मोठे आहे त्याच्यामध्ये बघा. हे 5 4 पुढे 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5 हे असे घटक आहे ज्यांच्यामध्ये पहिला अंक मोठा आहे आणि दुसरा अंक लहान आहे. आता हे घटक किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10
अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे घटक आहेत पंधरा. आता आपल्याला सी लिहायचं आहे. सी बरोबर दोन एक तीन एक तीन दोन चार एक चार दोन चार तीन पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार त्याच्यानंतर सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार आणि सहा पाच असे हे घटक आहेत पंधरा. म्हणून नंबर ऑफ सी बरोबर पंधरा. प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी छेद नंबर ऑफ येस म्हणजे पंधरा. नंबर ऑफ सी आहे पंधरा. नंबर ऑफ येस आहे छत्तीस. तीनाने भाग द्या. तीना पाची पंधरा बार त्रिक छत्तीस म्हणजे याची संभाव्यता आली पाच छेद बारा. हे गणित तुम्हाला तीन गुणासाठी परीक्षेमध्ये हमखास विचारलं जाणारं गणित आहे. बऱ्याच वेळेला हे गणित विचारतात. त्याचा तुम्ही घरी उदाहरण लिहायचं आणि असा व्यवस्थित सराव करून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. याच्यानंतर तुम्हाला तिसरं गणित दिलेलं आहे. बघा एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 संख्या लिहिलेल्या आहेत. त्या पेटीतून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरील ही संख्या समसंख्या असणे आणि 5 पटीत असणे याची संभाव्यता काढा. गणित काय दिलेलं बघा. एका पेटीत 15 तिकिटे आहेत आणि त्या तिकिटावर 1 ते 15 अंक लिहिलेले आहेत. त्या पेटीतून 1 तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरील संख्या सम असणे आणि 5 पटीत असणे याची संभाव्यता काढा. बघा गणित नंबर 3. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर एक ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले
काढले तर एक समसंख्या असणे दोन संख्या पाचच्या पटीत असणे संख्या पाचच्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता काढा. या घटनेची संभाव्यता काढा. आता पहा, आपल्याला नमुना अवकाश लिहायचा. याच्यामध्ये एस बरोबर पेटीत 15 तिकीट आहेत आणि प्रत्येकावर 1 ते 15 संख्या लिहिलेली आहे. म्हणजे नमुना अवकाश आपला असा येईल, ते अंक लिहायचे आहेत आपल्याला 1 ते 15. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. इथे काहीही आपल्याला डोक्याचा वापर करायचा नाही, सरळ 1 ते 15 अंक लिहायचे आहेत. आणि म्हणून नंबर ऑफ एस बरोबर, हे 15 अंक आहेत म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 15 येईल. आणि हे बोर्डाच्या परीक्षेला साधारण 3-4 वर्षापूर्वी हे गणित विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला समसंख्या असणे याची संभाव्यता काढायची. घटना ए समसंख्या असणे आता याच्यामध्ये समसंख्या कोणकोणत्या आहेत? ए बरोबर 1 ते 15 मधले आपल्याला सर्व समसंख्या लिहायचे आहेत. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12 आहे आणि 14 आहे. ह्या समसंख्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर येईल 7. आता ह्या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. ती कशी काढणार? प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए आहे 7 आणि नंबर ऑफ एस आहे 15. त्या घटनेची संभाव्यता येईल 7/15. आता त्याच्यानंतर तुम्हाला संख्या पाचाच्या पटीत असणे. आता पाचाच्या पटीत कोणकोणत्या संख्या आहेत बघा. घटना बी संख्या पाचच्या पटीत असणे. आता संख्या पाचच्या पटीत कोणकोणती आहेत? 5, 10 आणि 15. पाचच्या पटीत ह्या 3 संख्या आहेत आणि म्हणून बी बरोबर 5, 10 आणि 15. नंबर ऑफ बी बरोबर 3. आणि आता ह्याची संभाव्यता काढायची आहे. ती संभाव्यता अशी काढणार आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर
नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस तीन, नंबर ऑफ बी आहे तीन, नंबर ऑफ एस आहे 15, तीन एक तीन, तीन पाची 15, म्हणजे त्याची संभाव्यता आली 1/15. हे सुद्धा तुम्हाला 3 गुणासाठी वार्षिक परीक्षेला विचारलं जाणारं गणित आहे. तर याच्यामध्ये उदाहरण संग्रह 5.4 मध्ये आणखीन 2 उदाहरणं आहेत, ते मी तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तीही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. धन्यवाद.